नमस्कार मी ऋषी दिलखुलास राज या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी झी 24 तासच्या गेस्ट एडिटर पदाची सूत्र हाती घेत बातम्या मागची बातमी नेमकी कशी असते हा सारा प्रवास जाणून घेतानाच आम्ही जाणून घेतला एक वेगळेच राज ठाकरे. आणि यावेळचे राज ठाकरे यांचं रूप होतं ते मनमोकळं, गप्पिष्ट आणि दिलखुलास. यावरच आहे आमचा विशेष कार्यक्रम दिलखुलास राज. राज ठाकरे यांची कुठलीही सभा ही मुलुक मैदान तोफच असते, पण हेच राज ठाकरे सभेला जाण्याअगोदर किती नोट्स काढतात, किती तास मनन करतात याबद्दल अनेकांना औत्सुक्य असतं. पण या आणि अशाच काही प्रश्नांच्या उत्तरात आम्ही निघालो तेव्हा मिळाली अनेक रंजक उत्तरं. मला आज भीती वाटत होती काल रात्री की मी येऊ शकेन की नाही तुमच्याकडे, कारण काल रात्री मी माझ्या माझ्या 7 मुलांपैकी एक मुलगा माझा, म्हणजे माझ्याकडे 5 कुत्रे आहेत म्हणून त्यातला आमचा जो बॉन्ड आहे त्याची मी साखळी सोडत होतो रात्री सोडायला, आणि तो विचारताना काय माहिती, तो मी वाकलो असताना त्याचं तोंडवरती आलं आणि ते माझे इथे आपटल्यावरती माझाच दात माझ्या ओठात गेला, आणि हे रात्री अख्खा हा अशा प्रकारचा अख्खा नॅपकिन माझा रक्ताने माखला होता. असा ओठ साधारणपणे नरसिंहरावांच्या लेवलला असा बाहेर आला होता माझा पूर्ण असा ओठ रात्री सुजला होता. आणि मग मला प्रश्न पडला, म्हटलं सकाळी फोन करून बघू, म्हटलं सकाळी उठल्यावरती बघू थोबाड कसं दिसतंय आणि मग निर्णय घेऊ जायचं की नाही जायचं. सकाळी झालं, नॉर्मलला आलं, दुखतंय अजून मला. बरं, मला असं वाटलं फक्त टूर्स अँड ट्रॅव्हल्स लेवलवरती नुसतं फिरणं असेल, हे मला माहीत नव्हतं की असलं काहीतरी बातम्या शोधा आणि त्यातल्या काहीतरी जोड्या जुळवा. पण मला आनंद झाला, मजा आली हे बघताना. एक तर पहिली गोष्ट म्हणजे मराठी चॅनलचं ऑफिस अशा प्रकारची दिसतंय, छान, गुड. आता मला काय विचारायचं विचारा, मी सांगितलं मी का आलो. मला एक राज्याच्या विकासासाठी तुम्ही पूर्ण सत्ता मागता, शेतकऱ्यांशिवाय ते काय शक्य नाही, तुमच्या ब्ल्यू प्रिंटमध्ये शेतकऱ्यांसाठी काय येईल तेव्हा बघा ना. मी 2014 इलेक्शन्स आहेत साधारणपणे, 2013 आणि 2014 मध्ये मी ती समोर आणेन. काय आजपर्यंत असं कोणी काही बोललं नव्हतं, आजपर्यंत अशा प्रकारच्या गोष्टी कोणी सांगितल्या नव्हत्या, त्याच्यामुळे मला माहिती आहे की अशा प्रकारची गोष्ट करताना अनेक लोक आज थट्टा उडवत असतील त्या गोष्टीची, हसत असतील की हा काय देणार, हा काय सांगणार. मला असं वाटतं की 61 वर्ष देशाला झाली आणि महाराष्ट्राला आत्ता 50 वर्ष झाली. या 50 वर्षात फक्त जाहीरनामे आणि वचननामेच लोकांनी पाहिले आणि दर 5 वर्षाला तेच वचननामे आणि तेच जाहीरनामे आपण पाहत आलो. त्याच्यामुळे ती लोकं माझी थट्टा करतील अशा प्रकारची ब्लूप्रिंट काढण्यामध्ये हे मला माहिती आहे. आणि मी इतका मूर्ख नाही की मी अशा प्रकारची गोष्ट सांगून मी ती कुणाला देणार नाही किंवा दाखवणार नाही. जेव्हा ती कारण तो काय कुठच्या तरी नुसत्याच कुठच्या तरी एखाद्या एजन्सीने तयार केलेला तो जो प्रोग्राम असतो जो महानगरपालिकेला देतात किंवा राज्य सरकारला देतात अशातला भाग नाही येतो. सो ती गोष्ट करताना तुम्हाला अर्थातच दिसेल ते मी आणि मी ती लपून ठेवून करू काय. एकूणच मीडियात इलेक्ट्रॉनिक मीडियातनं जो काही तुमच्या विरुद्ध कधी काही बातम्या येत होत्या तर तुम्ही त्यांचा मीडियाचा मनसोक्त समाचार घेत होता तुमच्या भाषणात, तर आज एक गेस्ट एडिटर म्हणून तुम्ही येत आहे, मला एवढंच फक्त म्हणायचं होतं की तुम्हाला बातम्या काय द्यायच्या आहेत. म्हणजे आजपर्यंत बातमी देणं बरोबर आहे हा संपूर्णपणे तुमचा अधिकार आहे, त्या कुठच्याही अधिकारामध्ये मला ढवळाढवळ करण्याचा कोणताही अधिकार नाही. मी काय भाषण करावं याचा संपूर्ण अधिकार हा माझा आहे, बरोबर आहे. मी कोणता मुद्दा मांडावा आणि काय मांडावा हा एक वेगळा. माझी फक्त गोष्ट एवढीच असते की मी जे बोललो आहे ते जर करेक्ट ट्रान्सलेशन करून तुम्ही जर सांगत असाल माझं काहीच म्हणणं नाही, पण तुम्ही जर चुकीचं ट्रान्सलेशन करून सांगत असाल तर माझा राग आहे. त्याच्यामुळे मी
दोनदा तीनदा माझ्या सुरुवातीच्या प्रेस कॉन्फरन्सला त्यांना येऊच दिलं नाही आतमध्ये. आता समजत नसेल तर काय किती क्लासेस काढायचे का आता आतमध्ये? नाही समजत तर नाही समजत, राहा बाहेर. भाषणावरच विषय निघाला म्हणून एक विचारायचं होतं की तयारी अशी काही असते का, किंवा कुठले मुद्दे बोलायचे असं काही तुम्ही विचार करता? मी तुम्हाला सांगू, मी जर तयारी केली तर मी ब्लँक होतो, मला काहीच सुचत नाही. पहिली एक गोष्ट असते की बॅक ऑफ द माइंड तुमच्या त्या गोष्टी असतात, आणि मी एकदा तुम्ही माझी मोठी जी भाषणं असतात, मोठी भाषणं याचा अर्थ मोठ्या सभा, मोठी भाषणं नाहीत, मोठ्या ज्या सभा असतात, शिवतीर्थावरची असेल किंवा अजून कोणी, तेव्हा तुम्ही एकदा घरी या आणि माझी त्याच्या अगोदरची एक दिवसभराची प्रोसेस तुम्ही एकदा शूट करा, मग तुम्हाला कळेल माझी काय हालत झालेली असेल. माझ्या हातापायाला घाम फुटलेला असो, माझे हातपाय थंड पडलेले असत, थंड मला काही, मी साधारणपणे, माफ करा परंतु मी दिवसभरात साधारणपणे हो किंवा न हो पण मी एक 30-40 वेळा बाथरूमला जाऊन येतो. तिची काय हालत झालेली असते याचं कारण आहे, कारण मला तिथे उभं राहिल्याशिवाय मला सुचणार नाही आहे. मला याच्यानंतर हा मुद्दा, याच्यानंतर हा मुद्दा असं माझ्या डोक्यात येतच नाही. तिथे जे, आणि मी तुम्हाला सांगतो ही प्रोसेस कुठपर्यंत असते, म्हणजे माझं हे जे थंड पडणे आणि हे जे असतं ना, स्टेजवर जाईपर्यंत, व्यासपीठावरती एकदा पोहोचलो की बंद होतो, कारण तिथे पुढे काही स्कोपच नाही ना. त्याच्यानंतर काही लाईव्हला जाण्यासारखं प्रोग्राम सुरू होईपर्यंत सगळं, त्याच्यानंतर पुढे काहीच नाही होऊ शकत, त्याच्यामुळे विचित्र असतं ते. तिथं तिथं आधी काही नसतंच डोक्यात माझ्या. तुम्ही मुंबई महापालिका निवडणुकीनंतर जी प्रतिक्रिया दिली होती ती खूप बाधली होती, म्हणे एक तुम्हाला आणि दुसरी औरंगाबादला तुम्ही सीएमच्या बद्दल जी सांगितलं होतं, खलनायक मॉडेल तुम्ही त्याला नव्हता, हे आमच्या डोक्यात येऊ शकत नाही, आम्ही पण त्याच्यात वावरत असून पण तुम्हाला एकदम एवढं कसं क्लिक असतं ना, वाटतं ना तुम्हाला? मी तेच म्हटलं ना, तुमच्या कुठेतरी एका मेंदूच्या कप्प्यात ते जाऊन बसलेलं असतं, ते त्यावेळेला येतं बाहेर. थोडंसं व्यंगचित्रकार असल्यामुळे त्या गोष्टी दिसतात, मी सांगितल्यावर दिसायला लागले की तुम्हाला वाटायला लागले राजशेखर बिशेखर सगळे दिसतात, ते पूर्वीचे ना चेन बिन असे करत पाखरू आले वाड्यावर आले असलं बाईल पाखरू म्हणत. कोणाचं भाषण आवडतं? तुमची भाषण सगळ्यांनाच आवडतात, पण तुम्ही कुठलं भाषण आता? अर्थात बाळासाहेब आहेत, बाळासाहेब आहेतच आहेत, अटल बिहारी वाजपेयी आहेत, प्रमोद महाजन होते, पण प्रमोद महाजन हे तसे तसे नंतरचे. मी श्रीपाद अमृत डांगेंची मी भाषणं 3 ऐकली आहेत, जॉर्ज फर्नांडिस ऐकले, बरं ऐकले. तुमची मुलं कशी आहेत, तुम्ही त्यांचा कधी अभ्यास वगैरे घेतात? माझी मुलं हुशार आहेत आणि अभ्यासाची वेळ नाही माझ्यावरती कधी आली, मी माझं भाग्य समजतो. तुम्हाला हवा तसा कल नाही आहे त्यांचा. कॉलेजच्या महाविद्यालय राजकारणातून पूर्णपणे निवडणूक ही आपण बाजूला टाकल्याच्या हाणाबाहेर होत्या, कसं आहे आपल्याला जगू नाही शकत, पण या विषयावर कुठलाच नेता बोलत नाही. पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो की महाविद्यालयांच्या ज्या निवडणुका आहेत त्या बंद केल्या मी, त्यावेळेला सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडे जाऊन या महाविद्यालयीन निवडणुका बंद केल्या. त्यांनी माझं अर्ध ऐकलं आणि अर्ध नाही ऐकलं. संपूर्ण तत्वशून्य आणि कुठच्याही गोष्टीचा आधार नसलेल्या या निवडणुकीमध्ये तुम्ही मर्डर करणार, तुम्ही किडनॅपिंग करणार, तुम्ही मुलांना त्रास देणार, तुम्ही मुलींना कोंडून ठेवणार कशासाठी? यातनं का नेते घडतात? मी त्यांना सांगितलं होतं की जो कोणी चेअरमन होईल त्याचा कालावधी किमान तुम्ही 2 वर्षाचा करा, त्याला समजता आली पाहिजे त्या गोष्टींची की तो कशासाठी तिकडे निवडून आलेला आहे. आणि मग तो दरवर्षीचा टाइमपास झाला. पश्चिम महाराष्ट्रामध्ये जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोनच पर्याय आहेत, परंतु जसा मनसेचा पर्याय उपलब्ध करून दिला त्याप्रमाणे, परंतु तुमचं त्याप्रमाणे ग्रामीण महाराष्ट्राकडे लक्ष नाही.
पहिली गोष्ट म्हणजे त्या दिवशी परवा दिवशी शरद पवार साहेबांनी असं सांगितलं की त्यांनी महाराष्ट्रात फिरणं आवश्यक आहे. मी महाराष्ट्रातले सगळे नेते काढायचे, त्यात पवार साहेब वगैरे असतीलच, परंतु महाराष्ट्रातले सगळे नेते काढायचे, त्यातल्या पहिल्या तीनात मी असेल. मी महाराष्ट्र तालुकावरती मी आजपर्यंत 5 वेळा फिरलेलो आहे. आम्ही स्टेप बाय स्टेप येतो, त्याच्यामुळे मला महाराष्ट्राचा ग्रामीण भाग, मला महाराष्ट्राची भौगोलिक एकूण परिस्थिती, तिथली आर्थिक परिस्थिती, तिथल्या पिकांचा अंदाज, या सगळ्या गोष्टींचा अंदाज आहे. मला अजूनपर्यंत एक गोष्ट कधी कळली नाही की पवारसाहेब दरवेळेला मला का सल्ला देतात, ते त्यांच्या मुलीला किंवा पुतण्याला का देत नाहीत, मला अजून कळलेलं नाही. माहीत की त्यांनाही काय सांगत तुम्ही पण फिरा वगैरे वगैरे, माहीत नाही मला, माहीत नाही, त्यांच्या अपेक्षा पण नसेल त्यांच्याकडनं. पण कोल्हापूरला का नाही निवडणूक उभी केली, माझ्याकडे एवढे पैसे नाहीत. मी प्रत्येक उमेदवार प्रत्येक मताला मी 5 ते 10 हजार रुपये मोजू नाही शकत. आणि तिकडे जर समजा तुम्ही निवडणूक प्रक्रिया जर पाहिलीत तर तिथे ज्या प्रकारची निवडणूक लढवली जाते ती कोणाच्याही आवाक्यातली नाही. तुम्ही जाऊन तिथे प्रत्यक्ष भेटा लोकांना आणि मग तुम्हाला कळेल ना. आपण नेहमी म्हणतो हे किती सहज होतं, पण हे सहजपण किती कठीण असतं याचा उलगडा करणार होते का ब्रेक नंतर. पाहत राहा दिल खुलास राज. मला तरुणांची शक्ती हवी आहे असं म्हणणारे राज ठाकरे ग्रामीण भागातल्या तरुणांवर मात्र लक्ष देत नाही असा नेहमी आक्षेप घेतला जातो. पण त्याचवेळी प्रत्येक तालुक्याचा कमीत कमी 5 वेळा दौरा करणारे राज यांच्याकडून ग्रामीण महाराष्ट्र वगळला जातोय की त्या राजकारणाचा वास त्यांना अडचणीचा ठरतोय, या अनवट प्रश्नांची उत्तरं पाहूयात राज यांच्या शब्दात. आत्ता या क्षणाला मी खास करून कोल्हापूर मी विधानसभा किंवा लोकसभा नाही म्हणत मी, पण कोल्हापूर महानगरपालिकेची निवडणूक असते ती भीषण असते. तेवढे पैसे नाहीत माझ्याकडे की एका मताला एवढे पैसे मोजायला वेळ नाही. पक्ष वाढवण्यासाठी मदत झाली, मी आता वाढवतो ना जरा थांबा. दुसरी गोष्ट 2000 मला पूर्ण करून देत. 2007 ज्यावेळेला मी पक्ष स्थापन केल्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक लढवली, त्यावेळेलाही आज जेवढे आहेत तेवढ्याच 10 महानगरपालिकांच्या निवडणुका होत्या. पक्ष नवीन होता, माहीत नाहीत कोण मागे आहेत, कोण बरोबर आहेत, मतं देणार नाही देणार काहीच कल्पना नाही. त्यावेळेला मुंबई, ठाणा, पुणा, नाशिक, उल्हासनगर, नागपूर, अमरावती, अकोला, पिंपरी चिंचवड अशा त्यावेळेला पण 9 का 10 महानगरपालिका होत्या. सगळीकडे मी गेलो, सभा घेतल्या, प्रचार केला वगैरे वगैरे, आणि ते केलं मला काय लक्षात आलं की कुठे 7 नगरसेवक, कुठे 8 नगरसेवक, 12 नगरसेवक. तुम्ही एक विचार करा, मी एक पक्ष काढतोय, मी ज्या लेवलवरती रिस्क घेतली होती, मी पक्ष स्थापनेनंतरचा पहिला मेळावा हा मी शिवतीर्थावरती लावला होता, बरोबर, नसती आली लोक तर हो, तर काय. आणि त्याच्यानंतरची झालेली निवडणूक, त्याच्यानंतर टाइम्स ऑफ इंडियाला फ्रंट पेजला बातमी होती आणि त्याची लाईन काय होती, पार्टी इज ओव्हर, पक्ष संपला, बरोबर आहे, त्या लाईनपासून इथपर्यंत आणला आहे पक्ष. मला असं म्हणायचं आहे, माझं महाराष्ट्रावरती लक्ष आहे, मला महाराष्ट्रात जायचं आहे, मला सत्ता घ्यायची आहे महाराष्ट्रात, पण मला स्टेप बाय स्टेप जाऊ देत. मी लोकसभेला मी फोकस केली फक्त 11 जागा, लाखालाखाच्या वरती आणले हो, आज झाले ना मतदान. विधानसभेला मी फोकस केली काही भाग, आले ना 13 आमदार. मला हळूहळू जाऊ देत, म्हणून आता ह्या महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, या जिंकल्या, याच्यानंतर महाराष्ट्रात जाईन. भास्कर सगळीकडे जायचं आणि काहीच करायचं नाही असं नाही होऊ शकत ना. मी अपेक्षा समजू शकतो, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागामधनं माझ्याबद्दल अपेक्षा असणं आणि त्या अपेक्षांमधनं काय तुमच्या मताप्रमाणे राग निर्माण होईल असू शकतो, मी कुठे नाकारत नाही ती गोष्ट. परंतु पक्ष वाढवताना तुम्हाला कशा जायला पाहिजे याचा आराखडा जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कसा काय पक्ष वाढवणार. मी आज सांगितलं तुम्हाला, मला बातम्या कशाप्रकारे कुठची पहिल्या नंबरची बातमी मला नाही जमलं की नाही,
नाही की नाही पक्ष चालवता एक दिवस तुम्हाला गेस्ट अध्यक्ष बनवतो मी नको ते राजकारण अशा म्हणणाऱ्या तरुण वर्गाला राजांचं राजकारण का आवडतं पाहणार होते का ब्रेक नंतर पाहत रहा दिल खुलो आसराज ब्रेक नंतर स्वागत तरुणींचे आवडते नेते राज ठाकरे याबद्दल जवळजवळ साऱ्यांचंच एकमत असेल पण या एकमतावर त्यांच्या गृहमंत्र्यांना काय वाटत असेल हा प्रश्नही गमतीने येतोच की असेच काही गमतीदार किस्से पाहूया राज यांच्या सोबत जेव्हा कधी बोलतात तुमच्या सामाजिक मी बघितलं तुमची बॉडी लँग्वेज खूप कंट्रोल असते तुमचे हँड मुवमेंट मी आता असा बसलेला आहे आणि तोंडावर असा हात ठेवताना जे एक बोट वरती असते तर खाली कसं काय तुम्ही मेंटेन करता बेसिक प्रश्न काही वेळ म्हणजे पण काही वेळ ठीक आहे मला नाही कळलं मला यात मेंटेनचा काय मी आहे तसाच आहे पण मी आहे तसाच आहे म्हणजे मी ते त्याच्यासाठी म्हणून मी घरात पण असंच बसतो कॅमेरा नसला तरी माझ्या कमरेवरती हात जातो त्याचा काय संबंध नाही महिलावर्गामध्ये तुम्ही लोकप्रिय आहात आणि हे 100% सत्य मुलींमध्ये सगळ्यात जास्त आजच्या घडीला राज ठाकरे लोकप्रिय कधी कुठे गेलात तिला काय ना जेव्हा भाषण करता त्याच्यामध्ये तुम्ही पटकन व्यंग एखाद्याचं ओळखता त्याच्यावर नकला करता मला हे जाणून घ्यायची खूप उत्सुकता आहे की हे राजकारणात आल्यानंतर तुम्ही ही व्यंग म्हणजे ऑब्व्हियसली ते तुमच्या अंतर्भूत असणार खोडकर म्हणजे मी हुशार नव्हतो अभ्यासाचा माझा आमचं कधी एकमेकांशी जमलंच नाही पण कॉलेजमध्ये असताना आम्ही आमचा वरती 5व्या मजल्यावर स्टुडिओ असायचा जिकडे आम्ही ऑइल पेंटिंग करायचो आणि मग काय व्हायचं होते ते संपल्यानंतर मग ते टर्पेंटाईन राहिलेलं असायचं लेन्सिड ऑइल राहिलेलं असायचं कलर्स प्लेटवरती राहिलेले असायचे करायचं काय त्याचं बाहेर जाऊन बेसिनवरती ते साफ करायला लागायचे मग मी आम्ही ते ऑइल ऑइल पेंट घ्यायचं आणि मग आम्ही आमच्या त्या स्टुडिओच्या भिंतीवरती बाहेरच्या बाजूला आम्ही मास्तरांचे वगैरे कॅरिकेचर्स करायचं एकदा आमचे हनुमंती नावाचे डीन होते ते आले आणि त्याने असं पाहिलं सगळं वॉल पेंटिंग आणि आमच्या सरांना विचारलं कोणी केलं ते बोलले ठाकरेंनी केलं ते बोलले त्याला सांगा हात चांगला आहे फक्त जागा विसरतोयस तर अशा खोड्या बिड्या असं नकला बिकला चालायच्या सगळ्यांना राज आवडतात पण राज यांना कोण आवडतं तुम्हालाही प्रश्न पडला असेल उत्तर पाहणार होते का ब्रेक नंतर पाहत राहा दिल खुला अस राज ब्रेक नंतर स्वागत मराठी म्हणजे राजभाषा असं पुस्तकात वाचलेलं विधान आज वास्तवात येत आहे म्हटल्यावर सारा मराठी माणूस मनातनं आनंदून जातोय पण हे करण्यासाठीची भाषा आणि भाषेचे विरोधक विरोधकांसोबत बोलायची भाषा आणि भाष्य करणं इतपतचा विरोधक अनेक जटिल प्रश्नांची सहज सोपी उत्तरं राज यांच्या शब्दात तुम्ही गेल्या निवडणुकीच्या वेळेला गडकरींसोबत गडकरींबद्दल खूप तुम्ही चांगलं प्रचार करत म्हणजे बोलत होता त्यावेळेला तर पुढच्या खडक वाचल्यामध्ये जे आता झालं तुम्हाला पुढच्या काळात असं वाटतं का की मनसे भाजप असा एक वेगळा पर्याय असू शकतो मला जो काम चांगलं करतो त्याच्याबद्दल मी तिकडे मी कंजूशी करत नाही जो चांगलं काम करतोय त्याची प्रशंसा करणं मला असं वाटतं आपलं प्रत्येकाचं काम आहे त्याप्रमाणे गडकरी आहेत नरेंद्र मोदी आहेत जे चांगलं काम करत आहेत त्यांच्याबद्दल मी चांगलंच बोलणार त्याच्यामुळे ह्या असल्या याच्यातनं असल्या काहीतरी युत्या किंवा असलं काही माझा विचार मी तुम्हाला पहिल्यांदा सांगितलेला मी एकला चलोरेवाला आहे त्याच्यामुळे कोणाबरोबर तरी खिडकीत उभारून डोळा मारायचा आणि तू येतो का तू येतो का असले प्रकार बीएमसी निवडणुकीविषयी प्रश्न आहे समजा नको तर बीएमसी निवडणूक त्रिशंकू झाली आणि जर तुम्हाला जर काँग्रेस आणि शिवसेना बीजेपी हा पर्याय जर असेल तर तुम्ही कुणाला निवडणार पहिली गोष्ट म्हणजे मला जर तर मधली उत्तरं द्यायला आवडत नाहीत
मी जी आत्ताची निवडणूक लढवतोय ती जिंकण्यासाठी लढवतोय. परत तेच, जर तर मध्ये मी उत्तर देत नाही, जर तर मध्ये माझ्याकडे उत्तर नसतात, कारण मी जी गोष्ट आता तुम्ही कल्याण डोंबिवलीला तुम्ही पाहिलं असेल, माझं अगदी थोडक्यात गेलं, अगदी थोडक्यात गेलं बरोबर, पण मी गेलो काय घ्यायला बरोबर, त्याच्यामुळे मी जर तर वरची उत्तरच देत नाही. आपण म्हणतो की मराठी भाषा किंवा मराठी शाळेत आता मुलांना घालत नाही, म्हणजे ऍडमिशन घेत नाही, पण कॉन्व्हेंट मध्येच घेतात, तर मग सर पर्याय पण नाही आपल्याकडे, कारण दहावी नंतर किंवा आता जर कॉर्पोरेट वर्ल्ड मध्ये जॉब हवा असेल तर फ्लुएंट इंग्लिश कॉन्व्हेंट म्हणजे त्या लेवलचे इंग्लिश शिवाय पण पर्याय नाहीये मुलांना. मग अशा वेळी आता विद्यार्थ्यांनी काय करावं? उत्तम इंग्रजी शिकावं. भाषेचं भाषा ही आलीच पाहिजे ना, कोणतीही भाषा आलीच पाहिजे ना. म्हणून मी माझं तेच म्हणणं आहे ना की मी ज्यावेळेला मराठीचा आग्रह धरतो याचा अर्थ बाकीच्या भाषा नाकारत नाही आहे. मी माझ्या वडिलांना उत्तम उर्दू लिहिता यायचं, वाचता यायचं आणि बोलता यायचं. त्यांच्याकडे ज्यावेळेला मोहम्मद रफी ज्यावेळेला गाण्यासाठी आले त्यावेळेला माझ्या वडिलांनी मराठी त्यांना उर्दूतनं लिहून शिकवलं. सो भाषेचा नाही प्रॉब्लेम आहे, भाषा तुम्हाला कोणतीही आली पाहिजे. याचा अर्थ मराठी ऑप्शनला टाकणं होत नाही ना. ज्या भाषेवरती एका म्हणजे हजारो वर्षांचा संस्कार आहे, ज्या लोकांनी करून ठेवलेला आहे, ती भाषा तुम्ही कुठची तरी दुसरी भाषा हवी होते म्हणून तुम्ही ती नाकारणार. म्हणजे तुम्ही हिंदी चित्रपटामध्ये तुम्हाला पंजाबी संस्कार चालतो, तुम्हाला साऊथ इंडियन संस्कार चालतो, तुम्हाला बंगाली संस्कार चालतो, आणि मग मराठी संस्कार आला की तुम्ही म्हणणार घाटी. जे तुमचं आहे, जे आपलं आहे, जे आपलं स्वतःच आहे ते रेटून द्या. माझ्या आंदोलनानंतर मग मी काही त्याला क्रेडिट अशा प्रकारे नाही म्हणत मी की जी आंदोलन माझी झाली या आंदोलनानंतर एक मराठीला सुरुवात झाली ना सगळ्या बाजूनी. हां, सगळे कार्यक्रम मराठीमध्ये व्हायला लागले, आमिर खान पण मराठी शिकायला लागला ना बरोबर की नाही. मग याच्या अगोदर का नाही राजेश खन्ना शिकला, याच्या अगोदर का नाही अमिताभ बच्चन शिकला, आता ही गोष्ट का व्हायला लागली का? आता जरी समजा येत होतं तरी पण मग तुम अक्षय कुमार का नव्हता मराठीत बोलत, आता का बोलतो? जे तुमचं आहे, जे उत्तम आहे, ते तुम्ही रेटून पुढे नेलंच पाहिजे. याचा अर्थ तुम्हाला दुसरी भाषा येऊ नये अशातला काही भाग नाही आहे. माझ्या मुलांना तुमच्या मुलांना जर्मनी यावी, फ्रेंच यावी, यावी आता भाषा, पण तुम्ही मराठी कशासाठी ऑप्शनला टाकताय? बरं, असं काय कमी आहे त्याच्यामध्ये की जी तुम्ही नाकारताय गोष्ट? म्हणजे मी एक खळलं आणि फटाक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल फोनवरती मराठी ऐकू यायला लागलं. आता त्याच अमराठी लोकांना मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठी पहिलं ऐकू येतं ना. सवय ही तुम्ही लावायची असते. तुम्ही जर फ्रान्समध्ये गेलात तर तुम्हाला कोणी माणूस तुम्ही इंग्रजीमध्ये प्रश्न विचारून बघा, तुमच्याकडे ढुंकून पाहणार देखील नाही कोणी. मी मला आलेला अनुभव सांगतो, स्वित्झर्लंडमध्ये मी एक घड्याळ पाहत असताना मी त्या बाईला विचारलं इंग्रजीमध्ये, या बाई घड्याळाची किंमत काय? मी साधारणपणे भिकारी असल्यासारखं तिने माझ्याकडे पाहिलं, इतकं वाईट नजरेने तिने माझ्याकडे असं बघितलं आणि निघून गेली ती दुसऱ्या काउंटरला. थोड्या आणि त्या बाईला म्हटलं, मला थोडासा अंदाज होता या युरोपमधल्या या देशांचा, मी त्या बाईला शुद्ध मराठीमध्ये प्रश्न विचारला, बाई मला या घड्याळाची जरा किंमत सांगता का? खरंच सांगतो, हसू नका. ती बाई आली, ती माझ्याशी हसली, तिने कॅल्क्युलेटर काढला, तिने त्याच्यावरती केलं आणि मला असं फक्त कॅल्क्युलेटर फिरलं आणि हसली आणि तिने मला किंमत सांगितली. तिला मी काय बोललो माहीत नाही होतं, तिला एवढं नक्की माहिती होतं मी माझा बोर्ड बघून की हा घड्याळाची किंमत विचारतो. तिने माझ्यासमोर किंमत ठेवली. का ती माझ्याशी बोलली? कारण मी माझ्या भाषेत बोललो, मी इंग्लिशमध्ये नाही बोललो. ते इंग्लिशला हेट करतात. आता निरुपम यांनी केलेलं जे भाष्य आहे ते आता जसं मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून ज्या पद्धतीने आता राजकारण हे वारे वाहू लागले आहेत आणि येऊ लागले आहेत सगळे वारे, याकडे तुम्ही कसं पाहताय? मग नाही, मला माझा अजेंडा ठरलेला आहे जो मी पहिल्यापासून मांडत आलो, मी आजही मांडतोय की यांच्या कुठचीही दादागिरी, हे 2-3 हजार मैलावरने इथे येऊन दादागिरीची भाषा नाही करायची, बिलकुल नाही सहन करणार. जो संघर्ष होईल तो होईल, मग मग ते हा सारा देश एक आहे वगैरे वगैरे, ते तुमचं तुमच्या घरी.
माझ्यावरती काही वर्षांपूर्वी एक खुनाचा आरोप झाला होता, तुम्हाला आठवत असेल. काय तो कोण माणूस काय, सगळंच गंमत होती ती. आणि मला असलेल्या गोष्टी काय त्या चालत नाही, पण आमची आई, आमची माँ, असे सगळेजण कोण यायचे आणि एके गांगठ्या घालायची. पण एके दिवशी मी असा घरात बसलो होतो खुर्चीवरती आणि मी असं काहीतरी केलं आणि मला असं लक्ष आलं माझ्यात आणि मोगॅम्बोमध्ये फारसा फरक नव्हता. आता म्हटलं याचं करायचं काय, मी अशा सगळ्या त्या अंगठ्या काढल्या, सगळ्या अंगठ्या काढल्या, एका एनव्हलपमध्ये टाकल्या, स्टेपल केलं, आमच्या माणसाला बोलवलं, म्हटलं समुद्र टाक. महाराष्ट्रामधल्या पालकांची अक्षरशः खाजगी शाळांकडून लूट सुरू आहे ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट त्यातच अशी, ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत, विशेषतः ज्या परदेशी मूळ असलेल्या शाळा आहेत, त्या महाराष्ट्र शासनाला अजिबात जुमानत नाही. आम्ही इतक्या बातम्या लावल्यात प्रचंड सर, आपण रोजरी शाळेची बातमी लावल्यात. मी तुम्हाला काय चाललंय ते सांगतो, सध्या राज्यामध्ये काय चाललंय ते सांगतो तुम्हाला. सरकारी अशी गोष्टच ठेवायची नाही, आणि ज्या लोकांच्या गरजा आहेत त्या आपण व्यवसाय म्हणून करायच्या, असा ह्या सगळ्या राजकारण्यांचा आखाडा आहे. दूध प्यायचं तर मग माझ्या संस्थेचं, आरेचं नाही. ती राज ती सरकारची आहे ना, मग ती बंद पाडा. त्याच्या जमिनी आहेत ना, मग त्या विका. शिक्षण संस्था, शिक्षण लागतं ना, मग राज्य सरकारच्या किंवा ज्या आहेत ना महानगरपालिकेच्या, त्या कशा बंद करता येतील त्या पहिल्या बघा आणि तिकडे मग आपल्या शाळा सुरू करा. कॉलेजेस आपली, शाळा आपल्या, दूध आमचं, हे सगळं खाजगीकरणाकडे, म्हणजे स्वतःकडे सगळ्या अख्ख्या गोष्टी वळवायच्या. राज्याचा आराखडा हे आखणार, बरोबर आहे, प्लॅनिंग ह्यांच्या हातात. ते कुठे काय होणार आहे हे यांना आधी माहिती आहे, त्याप्रमाणे हे जमिनी हे अगोदर विकत घेऊन ठेवणार आणि मग ते इतर कुठच्या तरी कंपन्यांनाही विकत राहणार, हे सगळे जमिनीचे व्यवहार करत राहणार. असं प्रत्येक गोष्टीमध्ये ह्यांचं आपल्याकडे घेणं चालू आहे. संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास आमच्या चौथीच्या मुलांना शिकवला जावा, असं मध्यंतरी एक सगळी चर्चा होती. खूप सोप्या गोष्टी आहेत ह्या, एकदा तुम्ही टाकायच्या ठरवल्यात ना. म्हणजे ज्या इंग्रजी माध्यमाच्या शाळा ज्या सरकारला जुमानत नाहीत ना, वीज आणि पाणी तोडून टाकावं. हे कोण ठरवणार, हे टर्म्स डिक्टेट करणार आहे कोण? म्हणून माझा मार्ग बरा, कारण ह्यांना जोपर्यंत स्वतःला त्रास होत नाही या गोष्टींचा, तोपर्यंत हे प्रश्न सुटणार नाहीत. हे उपोषणांनी वगैरे ह्या हे असली लोकही सुधारणारातली नाही. अण्णांचा काही मार्ग चुकीचा नाही म्हणत, परंतु अण्णांच्या मार्गाने हे इतके निर्धावलेले निगरगट्ट लोक आहेत की त्यांना हा काय उपोषण बसताय, बस हा आमचं काय जाते. हातातल्या अंगठ्या असो की वळलेल्या मुठी, साऱ्यांची उत्तरं अगदी दिलखुलास. अशीच काही दिलखुलास उत्तरं पाहणार होते का छोट्याशा ब्रेक नंतर, पाहत राहा दिलखुलास राज. ब्रेक नंतर स्वागत. वास्तव कितीही मान्य असलं ना तरी इतिहास नाही पुसता येत. अनेक जण राजमध्ये शिवसेना प्रमुखांना पाहायचे, पण आजकाल खूप पुढे येऊन पोचलाय. आज दोन्ही तोफा बरसतायत. असाही प्रश्न अनेकांना पडला असेल की बाळासाहेबांचं भाषण चालू असताना राज नेमकं काय करत असतील. जाणून घेऊया याचं उत्तर राज यांच्या शब्दात. तुमच्या घरासमोर जेव्हा शिवसेनेची सभा कव्हर करायला येतो, त्यावेळेस आम्हाला नेहमी उत्सुकता असते की तुमच्या घरी काय चाललंय किंवा तुम्ही काय करता. राज ठाकरे त्यावेळेस घरी असतात, नेमकं काय चाललेलं असतं जेव्हा त्यांची सभा सुरू असते. नाही, मी बाळासाहेब स्टेजवरती आले तर टी व्ही लावतो. माझ्या गच्चीतनं असं काय फारसं दिसत नाही तिकडे, कारण झाडं बिडं असल्यामुळे आणि तिथून ऐकू पण येत नाही तुम्हाला. या 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 असं काहीतरी ऐकू येतं, मला ते पूर्ण नीट कळत नाही तुम्हाला. माझ्या मी निवडणूक लढवतो, समजा निवडणुकांचा ज्या दिवशी रिझल्ट असतो त्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मी 4-5 पिक्चर बघतो. मी टी व्ही लावत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मला असल्या कोणत्याही गोष्ट चित्रपटाला म्हणून तुम्ही मी आक्षेप घेतलाय आतापर्यंत कधी? एक मला चित्रपट दाखवायचा की ज्याला मी आक्षेप घेतलाय. आहे कुठचा मध्यंतरी एक जो वाद झालाय बॉम्बे किंवा मुंबई असं नाही. नाही, माझं असं म्हणणं आहे की तो विषय वेगळा, तो विषय वेगळा. तो मी चित्रपट कसा असावा,
मला असं वाटतं माझ्या विरोधात जर समजा उद्या चित्रपट आला तर माझ्याकडनं त्याला विरोध होणार नाही, माझ्याकडनं विरोध होणार नाही असली कुठचीही गोष्ट मी करणार नाही, कारण मी त्या गोष्टीचं स्वातंत्र्य मानणाऱ्यातला माणूस आहे. त्याच्यानंतर समोरच्यांनीही माझं स्वातंत्र्य मानलं पाहिजे, एवढी माझी अपेक्षा आहे. माझी सचिनची ओळख झाली एक तरी एक 8-10 वर्ष झाली असेल, 10-12 वर्ष झाली असेल. नाही सचिन, मी सचिन खेळत असताना मी तिकडे नाही खेळायचो, काय तशा काय पार्कातल्या आठवणी वगैरे काही नाही. मी खेळत असाच त्यावेळेला अण्णा वैद्यांकडे जायचो, त्यावेळेला त्यावेळेला वातावरण होतं संदीप पाटीलचं. आणि क्रिकेट व्यतिरिक्त इतर खेळातील कोणता खेळ आवडतो आणि कोणते प्लेअर आयडॉल्स आहेत? दांडिया. बॅनरबाजीशिवाय नाही नाही, ते काय सिर सलामत तो पगडी 50 म्हणतात ना, बरोबर की नाही? तर थोबाड तुमचा शाबूत असेल ना तर हजारो मतं पडू शकतात. आणि मला असं वाटतं की तुम्ही काय करणार आहात, तुम्हाला काय करायचं आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला तोंड दिलेलं आहे. ते तोंड ज्यावेळेला माझं वाजायला लागेल त्यावेळेला तुम्ही बघत राहा. दिवाळी संपायच्या आत फटाके संपले पाहिजेत असा आपला समज, पण दिवाळी संपल्यानंतर फुटणार आहेत खरे फटाके. काय आहेत ते फटाके? एका ब्रेक नंतर पाहत राहा दिलखुलास राज. ब्रेक नंतर स्वागत. दिवाळी असल्यामुळे सगळीकडे आतषबाजी सुरू आहे, मात्र राज यांनी दिवाळीनंतर फोडण्यासाठी काही फटाके राखून ठेवले आहेत. राज कोणती आतषबाजी करणार आहेत पाहूयात. मी तेव्हापासून सांगतो याला मोठा करू नका. याचं कारण त्या निरुपमला हे जे आत्तापर्यंत जे झालं ना, त्याला दोनदा खासदार केला, तिसऱ्यांदा खासदार केला, उभा केला. त्या दोपहर का सामना कशासाठी काढला? दोपहर का सामना हिंदी भाषिकांची मतं मिळवण्यासाठीच ना. मग त्या हिंदी भाषिकांची मतं मिळवण्यासाठी या निरुपमला दोनदा तुम्ही खासदार केला, त्याच्यानंतर परत राज्यसभेवर पाठवला, त्याच्यानंतर परत तिसऱ्यांदा बांद्र्याला तुम्ही उभा केलात. त्याला मोठा यांनीच केला ना, यांच्याच गळ्यातला ताईत ना, आणि तोच आज अंगावर आला यांच्या. तो काय बडबडतोय, त्याची लायकी पण नाही हो मराठी माणसाबद्दल बोलायची, कळलं का? मी जो दुर्लक्ष करतो याचं कारण त्याला जे हवंय ते मी नाही देणार. मराठीच्या बाबतीत त्या दिवशी कलर्सला काय केलं बघितलं ना मी, बरोबर की नाही? हा सगळा पहिल्यांदा अशी माणसं वाढवायच्या अगोदर विचार करायला पाहिजे होतो ना. आज त्याच्यावर हे लोक टीका करतायत. मी दाखवतो ना तुम्हाला, दिवाळीनंतर फटाके फोडतो ना. प्रश्न असा आहे की ह्या सगळ्या लोकांना जे आत्तापर्यंत राजकीय आश्रय देत आले ना, मला असं वाटतं यांनी विचार करणं आवश्यक आहे या गोष्टींचा. आणि मी सतत सांगतो की या लोकांना थारा देऊ नका, या लोकांना उभे करू नका. हे सुरुवातीला भाईजी 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 म्हणून असे येतात आणि नंतर ते तुमच्या डोक्यावर बसतात मिऱ्या वाटायला. या असल्या कोणाही लोकांना महाराष्ट्रामध्ये स्थान देऊ नये याच्यासाठी तर मी बोलतोय ना. या निरुपमसारख्या अवलादी ह्या अशाच असतात, आणि त्याच्यात आपलेच लोक मराठी लोक. मला वाईट या गोष्टींचं वाटतं. जाऊन दे ना बिचारा काय आहे, बिचारा तो एवढं कष्ट करतोय. कसला बिचारा? हे सुरुवातीला येतात त्याला बिचारे असतात, हे नंतर ज्याला फणा काढतात ना त्याला हे असे होतात. मला असं वाटतं आपणच लोकांनी ह्याला लोकांना बिचारा म्हणणं पहिलं सोडून दिलं पाहिजे. बिचारा केवढे कष्ट करतो, बिचारा एवढा दूध देतो, बिचारा एवढं, हे बिचारे नंतर अंगावर येतात. बाकी यांचं काय करायचं माझ्यावर सोडा, बघू आपण. राज ठाकरे एक व्यक्तिमत्व उलगडणारा हा होता आमचा विशेष कार्यक्रम दिलखुलास राज. इथंच थांबूयात, पाहत राहा झी 24 तास एक पाऊल पुढे.